नमस्कार, खानदेश कट्टा ब्लॉग्स अँड रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। तर आता सकाळचे 8 वाजलेले आहे आणि घरात भरपूर अंधार आहे, कारण बाहेर धुवाधार पाऊस सुरू आहे। आणि मी तुम्हाला ते क्लिप शेअर केली, तर इतका छान वातावरण आहे बाहेरचं आणि कधीकधी तो पावसाचा आवाज ऐकायला आणि नुसता पाऊस बघायलाच खूप छान वाटतं। म्हणून म्हटलं खास करून ही क्लिप ॲड करायलाच पाहिजे। तर इथे मी आज गवाराच्या शेंगा बनवणार आहे आणि ही टिफिन बनवते, त्यामुळे म्हटलं तुमच्यासोबत हे शेअर करायला पाहिजे ही भाजी। तर यासाठी मी एक कांदा कट करून घेतलेला आहे आणि लसूणही निवडून तो बारीक कट करून घेतलेला आहे। तर कढई ठेवलेली आहे मी, आणि सध्या मी आता लोखंडी कढईचा जास्त वापर करते, ॲल्युमिनियम पूर्णपणे डिस्कार्ड केलं आहे घरातनं। तर कढईमध्ये मी तेल टाकलं आहे आणि आता जिरं आणि मोहरी घालते। त्यानंतर लसूण कट केलेला होता तो घातला आणि कांदा घातला आहे। आता हे सर्व छान 2 मिनटं परतवून घ्यायचं आहे व्यवस्थित। गवाराच्या शेंगा मी रात्रीच निवडून ठेवलेल्या होत्या, म्हणजे कुठलीही भाजी जर करायची असली जर रात्रीच ती कट करून ठेवली, निवडून ठेवली, तर दुसऱ्या दिवशी पटकन होते। आता इथे हळद घातली आणि हिंग घातलेला आहे। आणि अजून एक महत्त्वाची टीप म्हणजे गवाराच्या शेंगा मी आधी पाण्यात उकडून घेतल्या आहे, म्हणजे ते आता शिजायला कमी वेळ घेतील, म्हणजेच भाजी करण्याचं जे आपलं वेळ आहे तो कमी होऊन जाईल, पटकन शिजेल भाजी। आता इथे मी लाल तिखट घातलेलं आहे, आपल्या चवीनुसार आवडीनुसार आपण घालायचं। 2 मिनटं परतवल्यावर लगेच आपण उकडलेल्या शेंगा घालतोय। ह्या शेंगा घातल्यानंतर आहे ना, शेंगांचा कलरही जसाच तसा राहतो, कारण जर आपण डिरेक्टली शेंगा घातल्या तर कधीकधी त्या जास्त वेळ शिजून थोडा काळपट कलर येतो। भाजी करायची अजून एक पद्धत म्हणजे कुकर। कुकरमध्ये आपण बऱ्याच भाज्या शिजवू शकतो आणि त्या कधीकधी उपयोगी पण आहे, म्हणजे आपला वेळ वाचतो, गॅस वाचतो। पण ही भाजी मी कढईमध्येच करणं पसंत करते, कारण कुकरला मी जेव्हाही करतो माझ्याकडनं थोडा जास्तच शिजून जातात। शेंगांवरही मे बी ते डिपेंड राहत असेल। तर ठीक आहे, आता इथे मी मीठ घालते चवीनुसार आणि त्यानंतर 1-10 मिनटं आपण वाफ काढून घेणार आहे भाजीला। अगदी सिम्पल भाजी आहे पण मस्त लागते, चविष्ट लागते। तुम्ही कधीतरी तुमच्या टिफिनसाठी ट्राय करा। तर आता भाजी एकीकडे मी ठेवलेली आहे आणि आता पटकन पटापट चपात्या करून घेणार आहे। 3 किंवा 4 चपात्या मला फक्त करायच्या आहेत आणि त्यानंतर मग बाकीच्या कामांना लागायचं आहे। सो म्हटलं चला हे 1 तासाची जी धावपळ आहे ती तुमच्यासोबत आपण शेअर करूया आज। आणि जर तुम्हाला असे अजून व्हिडिओ बघायचे असतील किंवा ही अशा छोट्या छोट्या आणि सिम्पल रेसिपीज टिफिनसाठीच्या बघायच्या असतील तर मी नक्कीच शेअर करेल तुमच्यापर्यंत। तुम्ही तसं मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा। तर रोजचं जे काही आहे हे 1 तासाचं रुटीन किंवा 1/2 तासाचं जे रुटीन हे मी अगदी 4 मिनटातच तुम्हाला दाखवेल। तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये मला तशा कमेंट करा। आणि चॅनलवर तुम्ही अजून नवीन असणार आणि तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला दिलेली घंटी दाबा, त्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलचे नोटिफिकेशन लगेच येतील। आणि लाईक करायला विसरू नका। सो इथे पटकन चपात्या झाल्या, चपात्यांना छान थोडंसं तूप लावायचं म्हणजे त्या मस्त नरम राहतात। चपात्या झाल्या की बस टिफिन रेडी, अगदी छान व्यवस्थित पूर्वतयारी आणि नियोजन असलं तर अगदीच 1/2 तासातही टिफिन रेडी होतो। तर आपली भाजी छान झालेली आहे, आता वरतून कोथिंबीर घालते आहे आणि भाजी रेडी। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगायला मला विसरू नका। भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच, तोपर्यंत बाय बाय।